ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। परवा पान नंबर 48 ला थांबलो होतो, तिथून पुढे वाचन। गुरु मार्गात काय प्राप्त करावे याचे ज्ञान होणे आवश्यक आहे। आपण दीक्षा हा शब्द सर्वत्र ऐकतो, पण दीक्षेची जबाबदारी ही गुरूंवर असते व भक्ताचे कर्तव्य हे फक्त गुरु आज्ञेचे पालन करणे हे असते। गुरु मार्गामध्ये ज्या दीक्षा उपासना ज्या दीक्षा म्हणजेच उपासना दीक्षा, नामस्मरण दीक्षा, अनुग्रह दीक्षा, गुरु दीक्षा, कारण दीक्षा व महाकारण दीक्षा दीक्षा आणि महाकारण दिशा अशा आहेत, त्यांचे कार्य व त्या दीक्षेचा संबंध कुठे आहे हे समजले पाहिजे। म्हणून भाग एक नवे संमेलन तर ज्ञानोपासना भाग एक मधील पान क्रमांक 22 नवे संमेलनात उपासना दीक्षा म्हणजे काय बघा, म्हणजे काय तर आत्म्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढण्यासाठी व धर्म ही अवस्था प्राप्त होण्यासाठी उपासना दीक्षा। दीक्षा म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी गौरव गुरु देतात। आपल्याकडे त्रास होतो याचा अर्थ निगेटिव्ह जास्त झालेलं असतं, की गुरूंची दीक्षा केल्यावर आपण पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे म्हणजे जीवन ईश्वर म्हणत आहे। इथे राक्षसमय म्हणजे पूर्ण निगेटिव्ह आणि ईश्वरमय म्हणजे पूर्ण पॉझिटिव्ह। आता नामस्मरण दीक्षा, दुसरी नामस्मरण दीक्षा म्हणजे मागच्या 42 पिढ्यांचा उद्धार व पुढच्या 42 पिढ्यांची तरतूद करण्यासाठी म्हणजेच भविष्य घडवण्यासाठी ही दीक्षा। हा म्हणून नामस्मरणामध्ये 9 अक्षर म्हणजे 9 ग्रह, प्रत्येक अक्षराला 3 अंग म्हणजे उच्चार मध्यालय आहे, 9 3 27 नक्षत्र आणि ओम श्री साईनाथायनम हे 4 याला उच्चार मध्यालय म्हणजे 12 राशी। म्हणून सर्वात श्रेष्ठ नामस्मरण ओम श्री साईनाथायनम, त्याच्याने भविष्य चांगलं घडत आहे। आणि तिसरी दीक्षा म्हणजे अनुग्रह दीक्षा, देवदेवतांचे ऋण फेडण्यासाठी ही दीक्षा आहे। सद्गुरूंच्या कडे जाण्याची दिशा दाखवते, जीवन अमर भावे म्हणून दिशा दाखवते। चौथी दीक्षा गुरु दीक्षा, पारमार्थिक दिशा दाखवण्यासाठी ही दीक्षा। कुलाचार कुलधर्म करूनही तो देवदेवतांना पोहोचत नव्हता, त्यासाठी योग्य दिशा गुरु दीक्षेने दाखवून दिली। पाचवी दीक्षा म्हणजे कारण दीक्षा, या दीक्षेतून लोक कल्याणाचे कार्य आपल्या हातून व्हावे असा उद्देश आहे। आता उपासना दीक्षा, उपासनाचा अर्थ त्यांनी सांगितला ब्रॅकेट मध्ये उप अधिक आसन, म्हणजे जवळ, उप म्हणजे जवळ बसणे। आपल्याकडे कोणी आले तर आपण त्यास पाठ म्हणजे पूर्वी व आता कोच म्हणजे आता असे बसायला आसन देऊन त्याची संभावना करतो। जन्म प्राप्तीनंतर ऋणानुबंधांची फेड करता करता जीवन संपते पण फेड होत नाही, कर्म उदित होत नाही। ऋणानुबंधांची फेड करणे हे तुमचे देणे, पण गुरुंनी हमी दिली व मग तुमच्या मूळ म्हणजे जन्म आणि मरण आसनावरून तुम्हाला उठवून तुम्हाला दुसरे म्हणजे उप आसन आसन उठवून 3 दिशा उप आसन म्हणजे गुरुंचं आसन दिले म्हणून गेले। मुद्दा तुमच्या मूळ आसनावरून तुम्हाला उठवून तुम्हाला दुसरे आसन म्हणजेच उप आसन पुढच्या अवस्थांचा लाभ करून देण्यासाठी प्राप्त करून दिले, याचा अर्थ उपासना दीक्षा आणि ही आत्म्याला दिली। जन्म मरण हे बघा, इथं जन्म मरण नंतर अंतर आणि त्याच्या पुढे आसन हे गुरुकृपे अंतर, जन्म मरण त्याच्या खाली कर्म, अंतर ह्याच्या खाली 3 दीक्षा आणि आसन गुरुकृपेचे त्याच्या खाली आत्मा।
जन्म मरण याच्या खाली ह्या आसनावर कर्माला प्राधान्य म्हणजे कर्माधीन अवस्था आणि आत्मा या खाली दिलेलं ह्या आसनावर आत्म्याला प्राधान्य म्हणजे कर्म आधीन अवस्था। जन्म मरण व आसन या दोन आसनांतील अंतर म्हणजे तीन दीक्षा। पूर्वीच्या आसनावर जन्म मरण या आसनावर प्राधान्य कर्माला होते म्हणजेच देहाला व या नवीन आसनावर प्राधान्य आत्म्याला। पूर्वी तुम्ही कर्माधीन होतात ते आता गुरुकृपेने कर्माला आधीन करते झाला। एरवी ही अवस्था अनेक जन्मांनंतर प्राप्त झाली असती। अनेक जन्मांतर प्राप्त झाली पण ती याच जन्मात पहिल्या दीक्षेने गुरुनी प्राप्त करून दिली। ही परमपूज्य बाबांची कृपा। आता ह्या अवस्थेत राहणे व दोन आसनातील अंतर कायम ठेवणे पुन्हा कर्माच्या म्हणजे जन्म मरण या आसनावर न जाणे ही आपली जबाबदारी आहे। कर्म सोडल्यानंतर धर्म जोडला जातो। कर्माने विल्हेवाट लागते, धर्माने दिशा मिळते म्हणजेच वाट समजते। कर्म परत्वे जन्म यात आपल्याला अहंकार येतो, मीपणा येतो, पण धर्म परत्वे जन्मात हा मीपणा जातो। म्हणजे इगो कैला गेला पाहिजे, मी माझ आजो मी माझा या भ्रमाचा भोपळा असं म्हटले। कर्माचे ट्रान्सफॉर्मेशन धर्मात होते, यात दुसऱ्याचे भले करणे हा भाव असतो। हे घडायला कित्येक जन्म खर्ची पडतात पण बाबांच्या कृपेने याच जन्मात हा लाभ झाला। जन्माला येताना कर्म घेऊन आलात पण धर्म जोडताना कर्म सोडावे लागते असे जीवना स्थित्यंतर होणे म्हणजे उपासना दीक्षा होय। या स्थित्यंतर अवस्थेत दुसऱ्याकरिता काम करणे हा माझा धर्म आहे असे वाटू लागते। कर्म परत्वे जीवन म्हणजेच मी किंवा इगो, धर्म परत्वे जीवन म्हणजेच माझा धर्म म्हणजेच कर्तव्य किंवा इको। कर्म प्रत्येकाचे भिन्न म्हणजेच कर्म सोडावे लागते तेव्हा धर्म प्राप्त होतो म्हणजे सर्वाभूती आत्मा एक। म्हणून गुरूंच्या कडे गेला मी काय सांगता नीट ऐका। एक कोय माती मोल झाल्याशिवाय हजार आंबे वरती जात नाही। म्हणजे काय काय समजलं? अहंकार आपला जायला पाहिजे। एक कोय मातीत घातल्याशिवाय त्यातनं झाड आल्यावर हजार आंबे वरती लागतात ते वरती जातात। तसं एक मनुष्य गुरूंचे पाय धरल्यानंतर त्याच्या बेजाळीस पिढ्या वरती जातात। तिथं पाय धरायचं म्हणजे तिथं मान अपमान त्याला अहंकार गेला पाहिजे। मी ना बाकी मोडेन पण समजलं एवढा अर्थ आहे त्याच्यात। म्हणून काय हे सत्पुरुष झाले ते उगी झाले नाहीत। कवी किती मोठा होता तिथं मन माहित आहे तुम्हाला? गोष्ट तुम्ही ऐकली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल। कवी आलेल्या लोकांचं स्वागत करायचा, जेवायला खायला घालायचा आणि लोकांनी काय पैसे दिले त्याच्यातनं मागवायचं पण असं करत आले लोक या की पहिले 100 आले त्यांना जेवायला घातलं। असं करता करता काय झालं त्या सामान देतो काय म्हणतात त्याला वाणी वाण्याचं बिल पुष्कळ झालं। शेवटी होते वाण्याने काय सांगितलं सामान मागायला बायको सामान मागायला गेली तर म्हणाले पहिले पैसे देणार। ती बायको त्यांची कबीरांची बायको दिसायला समजूर होती आणि तो वाणी हरामखोर होता। कबीर विचारायला गेले तर काय सांगितलं माहिती का? काय सांगितलं? एक रात्र तुझ्या बायकोला पाठवून दे, तुम्ही असतात तर काय केलं तर त्याला जोड्या आणून त्याचा मृदा पाडला। पण ते न रागवता घरी आले, घरी आले आणि बायकोला सांगितलं निरोगाचा असं झाले नाहीतर हे काम बंद पडेल। ती म्हणाली तुम्ही जसं सांगाल तसं मी करते, तुमच्या आज्ञेच्या बाहेर मी नाही। मग रात्री त्यांच्याकडे पाठवायचात तर रात्री जो 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 पाऊस पडायला लागला 8-8:30 तर कबीर तिला खांद्यावर गेले त्यांच्या घरी आणि तिला सोडले नाही आत जाऊन। तो बसलाच होता वाट बघत वाणी तर आत आल्यावर ती म्हटली इतका बाहेर पाऊस पडतोय पण या बाईचे पाय ओले कशाने झाले?
समजत आहे ना मी काय सांगतो. म्हणून त्यांनी कबीर तिने विचारलं, त्यांनी इथं म्हणाले कबीर बाहेर उभारले, त्यांना बोलवलं आणि ते म्हणाले तुझं वचन पूर्ण करण्यासाठी मी तुला खांद्यावर उतरून आणली. तेव्हा ह्याची बुद्धी झाली, जाऊन बाहेर झालं त्यांचे. हां तुम्हाला कळतं ना मी काय म्हणतो ते. म्हणजे वचन पूर्ण करण्यासाठी मुलीच मोठे झाले नाही कबीर. तसं एकनाथांचं उदाहरण घेऊया. त्यांनी सोडून दिलं, त्याला सामान दिलं, तुम्ही होईल सावकार त्या म्हणजे ती गोष्ट वेगळी, म्हणजे त्याला उपरती झाली. तसं एकनाथांचं पण तुम्ही उदाहरण ऐकलं. एकनाथ म्हणजे गंगेला स्नान आणि दात असताना वरती मुसलमान एक पान खाऊन थुकायचा. त्याच्याकडे नुसतं असं रांगण पहिली पुन्हा गेले, पुन्हा आंघोळ करून आले. असं 108 वेळा झालं. शेवटी तोच लादला तो मुसलमान खाती आला आणि गुरूंचे पाय धरले त्यांचे एकनाथांचे आणि म्हणले तेव्हा एवढं मी म्हटलं थुकलं तुम्हा आता आज मिळाला म्हणजे खरंच तुम्ही किती उच्च तुमचं मन किती मोठं आहे. तर एकनाथांनी त्याचे पाय धरले. ते म्हणले माझ्या नीच माणसं तरी तुम्ही काय पाय धरता. ते म्हणाले नाही रे तुझ्यामुळे मला 108 वेळा गंगा स्नान झालं. तर तुम्हाला एगो दिसलं का, तर काय दिसलं, लीन. म्हणजे किती लीन व्हाल तेवढा तुमच्या जवळ परमेश्वर असतो. आज लोक तितकी देवाला शिव्या देतात म्हणून देवाने कल्याण करायचं सोडलंय का. तसं आणखी नाही करत. एक कबीराच्याकडे एक मुसलमान राजा होता, पैशाला होता, पण काय करा एक दिवस उपरती झाली की जीवनात सार्थक व्हायचं असेल तर आपण गुरु केला पाहिजे म्हणून कबीराकडे येतात. ते म्हणाले मला काहीतरी उपदेश द्या. कबीर सांगतात मी 15 दिवसांनी अमुक अमुक पहाटे 5 वाजता या. आणि बायकोला सांगतात तो पहाटे सगळं आंघोळ करून कपडे घालून येतो, तो दरवाज्याचा नात येताना तू वरती बस आणि शेणाचं पाणी टाक. ते टाकती टाकल्यावरती हा राजाने असं बघतो मनात काय म्हणतो राज्यात माझे हे असतील ना याला शिक्षण देऊन बरोबर केलं असतं. मग पगे कबीर सांगतात आता सगळं बघा तुझं घाण झालं अजून 15 दिवसांनी. दुसऱ्या खेपेला सांगतात शेणाचं पाणी टाक. त्यावेळेला असं बघतो पहिला राग असतो तो कमी झाला असतो. पुन्हा म्हणतात ते जा आणि 15 दिवसांनी परत या वेळेस जाऊ तेव्हा काय ते टाकतात. तेव्हा ते म्हणतात नुसतं हसून असं बघतात. समजलं का. तेव्हा कधी त्याला हात बोलवतात आणि मग दीक्षा देतात. म्हणजे संबंध मी पण गेले. हा म्हणून मी शब्द म्हणले की होय जोपर्यंत माती मोल होत नाही, जोपर्यंत तुम्ही अहंकार रहित होत नाही आणि गुरुचे पाय शरण येऊन धरत नाही तवळ 42 माथ्या उतरतात आणि पुढच्या चितरतूर होत. 42 पुढ्या कशा. एक तुम्ही जन्माला येण्यासाठी तुम्हाला आई वडील, आईला आई वडील, वडिलांना आई वडील, किती झाले एक जन्माला येण्यासाठी जर 6 पाहिजेत तर 7 जन्माला यायला किती पाहिजेत. 7वे तुम्ही जन्माला यायला 42 पेढी. आता किती झाले एकेकांना किती माणसं झाली एका पेढीला 20 मुलं आहे समजा. आता सरका नव्हतं पूर्वी 20 मुलं 18 आमच्या आम्हीच 12 भावंड होतो. आमच्या मोठ्या काकांना 19 मुलं, 9 मुली आणि बाकीचे सगळे मुलगी. ते भाऊ जे होते त्या मुलीचे लग्न करता करता थकून गेले. तर अशा 42 पिढ्यांचा उद्धार व्हायचा असेल तर गुरूंचे पाय धरले पाहिजे म्हणून ते सांगितलं की मग देवाने व्यवस्था केली नव्हती का. तुम्ही तुमच्या कुलस्वामीची आणि कुलस्वामीची व्यवस्था जर व्यवस्था पूजन वगैरे केलं तर ते योग्य वेळी गुरुची गाठ घालून देतात आणि गुरु भेटल्याशिवाय जीवनाचं सार्थक होत नाही. समजते ना. पण आपण काय केलं देवाची पूजा मध्ये मोठे घर असं की तिकडे नकलून टाकायचं सगळं मग उद्धार कसा व्हायचा. म्हणून गुरुना काळजी पडली. मग गुरु आल्यावरती एक मनुष्य जर गुरु मानले झाला तर बाकीचे सगळे ते दुसरं वाटायचं. तसं ज्ञानोपासना भाग 2 13वे संमेलन पान नंबर 42 या ठिकाणी आहे.
दीक्षा परत्वे स्थित्यंतर, उपासना दीक्षा म्हणजे उप आणि आसन पारमार्थिक जीवनाची ओळख होते या दीक्षेने. दुसरी दीक्षा नामस्मरण दीक्षा, नाव म्हणजे कर्म विमोचन. नाव आता तिथं गेल्यावर गेल्यावर नाव वडिलांचं नाव आणि आदर नाव घेतो पण ना, एकदा तिथं रजिस्टर झालं त्याचा अर्थ काय लिहिले बघा. नाव म्हणजे कर्म विमोचन होतं, आडनाव म्हणजे वंश विमोचन होत. तिसरी दीक्षा अनुग्रह दीक्षा म्हणजे तीन देहांचे एक रूपत्व होते. चौथी दीक्षा गुरु दीक्षा म्हणजे गतजन्मातील देव देवता संबंध जोडून देणे. संबंध जोडून देणे का बर, गतजन्मात मुसलमान असून हे सगळं ते गणित फार अवघड आहे. काय आहे मग गतजन्मात गतजन्म आणि हा पुढचा जन्म येणारा. गतजन्मात समजलो आपण मुसलमान म्हणून नमाज पडले. आता आत्म्याने कुठे जन्म घ्यायचा आपण ठरवता येत नाही. इथं या या जन्मात मी हिंदू झाला म्हणजे काय झालं, इथं देवी झाली. आणि पुढच्या जन्मे तुम्ही ख्रिश्चन होणार म्हणजे क्रूस. काय असतं, या जन्मामध्ये आपण जीवन जगण्यासाठी आता जीवन जगायला चालू करणार ते गतजन्मात जे केले पुण्य ते जोडून घ्यायचं असतं आणि पुढच्या जन्माची तरतूद करायची असते. तेव्हा दादा म्हणाले, आता तुम्ही देवीचं करत असताना हल्ला देवीमध्ये कसा घुसणार आणि मग देवी क्रूसमध्ये कशी जाणार, म्हणजे हे जे गणित आहे हे गुरु केल्याशिवाय हे जोडून देत नाही. म्हणून इथं लिहिलं आहे गतजन्मातील देवतांचा संबंध जोडून देणे. समजलं, याला याला दादा म्हणायचे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शनम, हे असं लपड आहे. हे फक्त गुरुच निवारण करू शकतात. कारण दीक्षा, मी जन्माला का आलो आणि माझे कर्तव्य काय, माझ्या जन्माचे कारण हे जाणून घे. आणि महाकारण दीक्षा म्हणजे मला जन्माला येऊन काय कार्य करावयाचे आहे हे समजण्यासाठी महाकारण. जन्माला येऊन काय काम करायचे ते समजण्यासाठी. तर आता आत्मनिवेदन मधील पुढचं वाचन आहे, ह्या दीक्षाविधींचा आरंभ 2500 वर्षापूर्वी झालेला असून वेळोवेळी जशी आवश्यकता भासली त्याप्रमाणे त्या त्या दीक्षेची सिद्धता केली गेली आहे. श्री गोरखनाथांचे देहिक माध्यम भस्मामधून निर्माण झाले म्हणजे त्यांच्या ठिकाणी काया वाचा व मन अशा तिन्ही तत्वांची उणीव होती तर मीननाथाकडे काया व वाचा यांची उणीव होती. म्हणजे काय, गोरखनाथ कसे जन्मले माहिती आहे का? नाही. एक बाई होती, तिला मूड होत नव्हतं. ते मच्छिंद्रनाथ ओम भोवती विचारांमध्ये म्हणायला गेले तर ती बाई आली त्या म्हणाली, काय म्हणाला मुलं होत नाही आहेत म्हणून माझ्याकडे दुःख आहे असं सांगितल्याबरोबर त्यांनी पटकन आपल्या जोडीतून उदीकरण दिले आणि ही पाण्यातून घे म्हणजे तुला संगती बोल म्हणजे. ते आजूबाजूचे लोक असतात ना, आणि तुम्हालाही आजूबाजूचे लोक भेटले होते, गणपती सोडायचं म्हणजे काय, हो सोडायचं म्हणजे काय, असं होय की नाही का? नाही तसंच आहे भाई, असे सोंगाडे कमन येतात काय म्हणतात, समोर भिगारी वगैरे येतात ते जातात ते पाहून मुलं होतात काय. म्हटल्याबरोबर तिने काय केलं, तिने उकरी डाव टाकून दिली झालं. 12 वर्षानंतर आले ओम भवती विचारांदे म्हणून परत तर पहिले विचारले मी की माझा मुलगा कुठे आहे. ती म्हणे माझा मुलगा झालाच नाही. ते म्हणजे शक्यच नाही, तू काय केलंस ते सांग म्हटलं. ती म्हणली हे जर टाकलं म्हणलं. तिथं म्हणलं गोरखनाथ बाबा म्हटलं आले 12 वर्षाचे होऊन. पण त्या ह्याच्यामध्ये कशामध्ये उगिरण्यामध्ये हे झाल्यामुळे ते कायावाच्या मन काय बिघडलेलं होतं, ते शुद्ध नव्हतं. म्हणून इथं सांगितलं की ते कायावाच्या धुवायला सांगितलं म्हणजे काय केलं, विमोचन केलं. धुळे म्हणजे विमोचन. ह्या विमोचनामध्ये बाहेर कोणीही हात घातला नाही, कारण की आता समजा जे विमोचन म्हणजे काय सांगतो,
की एवढे तुम्ही लोक बसले आहे, तुम्हाला प्रत्येकाला 10 लाख रुपये कर्ज आहे, त्याला मी जामीन राहिलो तर मी मरणार ना शेवटी. सगळं विकलं तर एवढे पैसे व्हायला पाहिजेत की. तर त्याच्या मागे तेवढाच पॉवरफुल गुरु पाहिजे. म्हणून बाहेरच्यांनी आपल्या मार्गाशिवाय बाहेर कोणीही या विमोचनामध्ये हातच घातला नाही. म्हणून आपल्याला या जन्मामध्ये असे मागायला गेलो होतो, आज लोकांना देण्याच्या अवस्थेमध्ये आहोत. हा आम्ही घराच्याकडे अडचण घेऊन गेलो होतो, पण आज लोकांची कामं होत आहेत की नाही. पण ते गुरु असल्याशिवाय दुसऱ्यांच्या कर्मात हात घालायचा नाही. गुरु नसताना त्यांना हात घातला तर काय होतं बघितलं आपण. काल तो आलेला आम्हाला, मी माझ्या फोटोला होता, चष्मा घातलेला आहे, माझे फोटो आलेले आहे, मूर्ती केल्या आहे सगळं, पण मी म्हणा खवीर झालो आहे, मी न गुरु न करता. मी म्हटलं तुमचे गुरु कोण? तर म्हणा गुरु नाही केले. मग कसं हे केलंस तू? तर म्हणा मी शिवची भक्ती नामस्मरण करत होतो आणि शिवपुराण वाचलं, त्यात अमुक अमुक सांगितलं होतं, त्याप्रमाणे केलं. म्हणजे गुरु नाहीत ना आम्ही. मग ते सगळे ह्याच्या भोपांडी बसले आणि खवीस म्हणजे जवळजवळ 1-2 लाख प्रेत याच्या डोक्यावर बसले. आता मनुष्य म्हणून मला, मी इथं आलो आता, आता मला तुम्ही सोडवा. मग ते प्रतिमा आणून दाखवल्याबरोबर मुक्त होऊन आहे ना. म्हणजे इथं दुसरं ते यांचे गुरु आपण जाताना राजेंद्र सर, राजेंद्र सुरी म्हणे काय मीच मुक्त नाही म्हणले. मग इथं येणारा कोण मुक्त होणार? मग काय परिस्थिती बाहेर? म्हणजे दादा कसे आपल्याला गुरु भेटले बघा. आणि त्याचं प्रत्यंतर लगेच म्हणून ओंकार साधना करायची आणि जसं कसं आपलं काय करायचं ते बरोबर करतात. श्री गोरखनाथांचे देहिक माध्यम भस्मामधून निर्माण झाले, म्हणजे त्यांच्या ठिकाणी काया वाचा व मन अशा तिन्ही तत्वांची उणीव होती, तर मीननाथांकडे काया व वाचा यांची उणीव होती. मीननाथांचा जन्म वासनेपोटी झाला असल्यामुळे ह्याला धून काढ अशी आज्ञा होताच गोरखनाथांनी मीननाथांचे कातडे वाळत घातले. जगातील पुढील कठीण काळामध्ये लोक अनाथ होऊ नये म्हणून ईश्वराने नवनारायणांना जन्म देऊन लोकांना सनाथ केले व ह्या कार्यामध्ये अनेक प्रकारची साधन सिद्धता केली. ही सिद्धता पूर्वीच करून ठेवली आहे व जशी वेळ येईल त्याप्रमाणे साधकाचे माध्यम कार्य करीत असते. सगळं तयार करून ठेवले, ज्या वेळेला जे पाहिजे ते घ्यायचं. म्हणून मी हे उदाहरण दिलं होतं, बँकेत 10 लाख रुपये ठेवले ते अमुक एकासाठी म्हणून नाही. कोण आजारी पडलं त्यातलं म्हणून बँकेचं बिल भरता येईल, ह्याचं हॉस्पिटलचं बिल भरता येईल, लग्न ठरलं लग्न करता येईल. म्हणजे हे पैसे अमुक एकासाठी वापरले असं नाही. तसं सिद्धता करून ठेवली आहे, जसा काळ येईल त्याप्रमाणे एक दादांसारखा साधक येतो आणि ती शक्ती वापरून त्याच्यावर निवारण करतो. आता सुद्धा निवारण कोरोनावर येईल, पण देव जरा वाट होतो, म्हणजे जरा नरम होत येत अजून. लेवल इतकी उंच आहे ना अशी मानतो, घर दिसत होत. आता चालेल, म्हणजे खाली दगडात दिसत नाही, मग ठेप लागली ते खाली बघा. तसं बघणार आता जरा पुष्कळ नरम झालेत. पैसा घेऊन काय करत आता? पैसा म्हणजे काय करत सर? आता बघायचं, आज पैसा घेऊन काय जीव वाचत नाही आहे. म्हणून जे होत आहे ना ते आपल्या बऱ्या करता, म्हणून शांत बसायचं. एखादे साधन आज सिद्ध करण्यासाठी साधक अवस्थेत त्या साधकाची देहिक व आत्मिक अवस्था या दोन्ही अवस्था नामी तत्वाशी एकरूप झालेल्या असाव्या लागतात. आज अडचण निर्माण झाली की मग ईश्वर आहे. आज अडचण झाली की आज अडचण निर्माण झाली की मग आपण ईश्वर आहे किंवा नाही याचा शोध घेतो. पण देव म्हणतो, तुला माझी आठवण आज झाली आहे, तू जन्माला येण्यापूर्वी मी होतो, आज आहे व पुढेही तुला लागणार आहे. पण बघा, जन्माला येण्यापूर्वी पृथ्वी केव्हा निर्माण झाली आहे? आपण जन्माला येण्यापूर्वी होती ना. राम जन्म झाला तेव्हा पृथ्वी होतीच की आहे? म्हणजे आज ही सगळी तयारी कोणी करून ठेवली आहे? हा,
जो आधी होता आता ही आहेच, पुढे तर असणारच आहे. मी होतो, आज आहे व पुढेही तुला लागणार आहे. कार्यारंभी परमपूज्य हाजी बाबांची आज्ञा अशी होती की जगापुढे कार्य कर. त्यावेळी कार्य म्हणजे काय रे? आता मनुष्य अज्ञानाने जीवन जगतोय, ते जीवन विकसित करायचंय आणि ईश्वरमय करायचंय हे समजवतं म्हणजे कार्य. अज्ञानाने जीवन करताय म्हणून का परोधन ठेवत. आंबा गोड आहे पण मला ताप आलाय, मी कडू आहे. ते आंबा जोड गोड लागायचं असेल तर माझा ताप घालून माझं शरीर त्याला मॅचिंग व्हायला पाहिजे. किंवा आंबा हिरवा आहे म्हणजे आंबट आहे, मी बरोबर आहे. पण त्यावेळेला जर कच्ची कैरी खाली आणि आंबट लागली तर ती पिकेपर्यंत थांबायला पाहिजे. समजलं काय? ती दोन्ही कैरी पण कर्म पण अनुकूल व्हायला पाहिजे आणि ते एक माध्यम पण विकसित व्हायला पाहिजे, म्हणजे दोन्ही एकमेकाची मॅच होते. हे समजावून सांगायचं. परमपूज्य हाजी बाबांची आज्ञा अशी होती की जगापुढे कार्य कर. त्यावेळी विचारणा अशी केली की कार्य म्हणजे काय, साधक अवस्थेत काय प्राप्त होणे आवश्यक आहे म्हणजे त्याला कार्य म्हणता येईल. कर्माचा पाच ऋणानुबंधांशी संबंध कसा आहे, कर्माचे जीवनातील कार्य व त्याची फलप्राप्ती याचे ज्ञान साधकास होणे आवश्यक आहे. एखाद्या वेळी कर्माची अनिष्ट फलप्राप्ती होत असते त्यावेळी हे समजले पाहिजे की कर्म अस्तित्वात असूनही त्या कर्माला कार्य करून देणे किंवा नाही व त्या कर्माला इष्ट फल येईतोपर्यंत भक्ताला सेवा करण्यास सूचित करणे महत्त्वाचे आहे. म्हणजे काय? कर्माला तीन अवस्था आहेत. कुठल्या? तारुण्याने वारधक्य. बाल्यावस्थेमध्ये तुमच्या देहाशी एकरूप होत असताना तुम्हाला त्रास होतो, म्हणून सांगितलं की त्रास व्हायला की लगेच मारुतीच्या देवाला जायचं, लगेच कुठे जाऊन नवस बोलायचं असं करायचं नाही. हां, ते फळ आंबट आहे, आंबट आहे पण ते थोड्या वेळाने पुढं थांबला तर पिकणार आहे आणि मग आपोआप वळून पडणार आहे. समजतंय? पण आपल्याला जरासुद्धा काय सहन करायची आहे, पेशन्स नाही आहे. याचा अर्थ श्रद्धा ठेवून सबुरी, सबुरी याचा अर्थ पेशन्स. आणि नक्की मजा होणार आहे. ठीक आहे, पटकन त्रास झाल्यावर तुम्ही जाऊन काहीतरी बोलला की हे तुमचं देही कोल आहे, हे आत्मिक वल आहे आणि हे कर्मवल आहे. हे कर्म तुमच्याकडे येऊन तुमच्या देहाशी येऊन तुमच्याबरोबर इथे येऊन फळ देणार आहे. पण जरा त्रास सगळं झाला की लगेच नवस बोलल्यावर ते बीजाते वल तुम्ही एक अपेक्षेचं वल तयार करता आणि मग हे कर्म येऊन इथं थांबतं आणि तुमच्याजवळ येत नाही. म्हणून तुम्हाला आल्या काय नवस बोलला की असं विचारतो. ते सोडवल्यावरती हे गेल्यावर लगेच येऊन सांगतात ते दोन हजार काम झालं. म्हणून पेशन्स, सबुरीचा अर्थ पेशन्स, श्रद्धा आणि सबुरी. नक्की ते काम होतच वेळाने का होईना. म्हणून मी एक उदाहरण दिलं होतं, झाडं तीन मुळं किती प्रकारची, मुळं किती खाली आहेत त्याच्यावर तुमचं काम अवलंबून आहे. मुळं एवढीशी असतील तर बाबांच्या आशीर्वादाने लवकर जातील आणि हे झाड जाईल. त्याच्यापुढे मुळं जर जास्त असतील तर बरं वेळ लागेल आणि तिसरं असेल तर त्याची मुळं इतकी लांब आहेत म्हणजे आणखी लांब वेळ लागेल. म्हणजे माझं काम एखादं 15 दिवसात महिन्यात होईल. अमोलचं एक मुळं जास्त असले 2 महिन्यात होईल. अन्याची काही मुळं जास्त असले तर 1 वर्षभर लागेल. पण थांबायचं त्यांनी लगेच कम्पेअर करतो, ह्याचं लवकर झालं, ह्याचं लवकर झालं. आमची इथं एकदम म्हणून माझं का उशीर हे बघ म्हणायचं. असं होऊन गडबडीने कुठेतरी बाहेर जातो, मग तिसरंच काय ते सांगतात आणि सगळं ते लटांबर आपल्या मयात येतं. म्हणून साधा करून गप्प बसायचं झालं, त्रास झाला होऊ नये, काही बिघडत नाही. आता कोरोनावर औषध मिळत नाही आहे, काय करता तुम्ही? गप बसलं की नाही? गप बसलंच पाहिजे.
कर्म अस्तित्वात असूनही त्या कर्माला कार्य करून देणे किंवा नाही, म्हणजे कार्य करून देणे ते येणार आहे, बाल्यावस्थेतून तारुण्यावस्थेत येणार आहे, तारुण्यावस्थेतून वार्धक्यावस्थेत येणार आहे आणि ते घडून जाणार आहे. पण जवळ न थांबल्यामुळे सगळा हा घोटाळा आपण निर्माण करतो. म्हणून श्रद्धा आणि सबुरी म्हणजे जप बसणे. व त्या कर्माला इष्टफल येईतोपर्यंत भक्ताला सेवा करण्यास सूचित करणे महत्वाचे आहे. सेवा करा म्हणजे कर्म अनुकूल होईल. म्हणून मग काय होतात हे सगळं जे आहे, हा कर्म आत्मिक आणि देहिक. म्हणून तुम्हाला जी दीक्षा दिली आपली कारण दीक्षा, ती इथं तुमच्यासाठी प्रोटेक्शन म्हणून आहे. आता कर्म इथे आल्यावर चांगलं असेल तर फिल्टर होऊन तुमच्याकडे येईल आणि नको असेल तर ते रिबाउंड होऊन परत येईल. हे मेंटेन करण्यासाठी करून बघा, तुम्हाला काही त्रास होणार नाही, जीवन स्मूथ होईल, होतच होतं. मात्र आणि जरी त्रास आला तर तो त्रास होत नाही, त्रास बेअर करून तुम्हाला शक्ती. हा आणि वही त्रास आला की मनुष्य शाणा होतो. आता आपली आपली कामं करायला निर्भर झालं ना, मुलकण येतच नाही. कोरोनामुळे किती शानपण शिकलो ते बघा. वाईट बघायचं नाही, वाईटातून चांगलं काय आहे ते बघा. आत्मनिर्भर व्हायचं, चांगलंच बरोबर सांगितलंय त्यांनी. केव्हा तरी उठायचं, बांगड्याची गाडी आईने करायची, आंघोळ गेल्यावर कपडे कोणी बायकोने आणून द्यायचे, जेवण झाल्यावर ताट कोणी तर तिसऱ्याने धुवायचं. आणि तुम्ही काय करायचं? हां उठायचं आणि कामाला लागायचं. मी हे करणार नाही हा शब्द येतात का नाही? तुम्ही मी हे करणार नाही म्हटलं ते करायला लागतच. एक कर्म असं येतं मी वाकत नाही म्हणा, तुम्हाला वाकवत. त्यापेक्षा आधीच वाकले बरं नाही का? याचा अर्थ साधक अवस्थेत कार्य आहे ते असे की कर्मानुसार जे घडणार आहे ते घडू न देणे, किंवा कर्माची प्रवृत्ती जी असेल त्याप्रमाणे कार्य होऊ न देणे, यासाठी भक्ताला कर्म वलयातून बाहेर काढून गुरु वलयात धारण करावे लागते. म्हणून सेवेने कर्म अनुकूल होतं. म्हणून सेवा करायची, पूजा अर्चा करायची, साधना करायची. सेवा करो मे वाखाव. जी सेवा आवश्यक आहे ती त्याला सूचित करावी लागते. व ही सेवा जी सूचित केली जाईल ती त्या भक्ताला झेपेल किंवा नाही याचा विचार करणे आपले पहिले कर्तव्य आहे. नाही तर हू म्हणून मोठी निराकरण समजून ठेवतात. असं करायचं तसं मागे जमातून दाखवलंय. बेलाची पानं घ्यायची, बेलाची पानं घालायची, उडदाचे डाळ उडीद पूर्ण उडीद आहे ते हुडकून काढायचे 11. अरे काय उद्योग नाही काय बदल आहे तो आपल्या ह्याच्या आंतरिक अवस्थेमध्ये करायचं आहे. त्याला एवढंच साधन भास आहे. म्हणून दादांनी अर्ध्या तास साधना दिली, आंघोळच केली पाहिजे, त्याला यम यम घातलीच नाही. म्हणून ते पद आहे की काय सोपं साधन सांगितलं असतं आहे उद्धारून जातील असं देवाला काळजी पडली. म्हणून तुम्हाला अर्ध्याचं साधन अवघड नाही आहे. त्यासाठी गाईडलाईन म्हणून लावले, त्याच्याबरोबर साधना करायची आणि व्यवस्थित पद्धतीने तुम्ही बघायचं भक्ताला झेपेल की नाही हे बघितलं. आता बंद आहे ते केंद्रावर जाता येत नाही, पण सेवेला जातात तेव्हा पूजा करण्यामध्ये आनंद वाटतो की नाही रे? पूजा करताना आनंद वाटतो, आरत्या म्हणताना आनंद वाटतो, मुलाखत ऐकताना आनंद वाटतो, हे सगळं. काल संध्याकाळी, काल गुरुवार होता, सकाळी आंबोलला मी सगळ्यांनी करून घेतलं. तर संध्याकाळी आपली काका म्हणाले येऊन जातो मी. आपली काका सचिन मुकुंद आणि अक्षय आले ते. मग आम्ही गुरुवार म्हटलं की संध्याकाळी आरती घ्यायची म्हणून आरती घेतली. तर सचिन काय म्हणाला, घरी आरती पूजा होती पण इथं आल्यावर तिचे समाधान आहे की नाही? बेस आहे तो शुद्ध आहे ना. अडचण आल्यावर ती केंद्राची स्थापना झाली नाहीये. दादा आले पुढे अडचणी येऊ नयेत म्हणून आपलं कुंड ठेवून गेले म्हणून केंद्राची वेळ. आपल्या घरी बाबा केव्हा आले? आपल्याला आग लागली केव्हा आलो? नंतर बाबा आले. कार्य केंद्र हे सेवाधाम असते. येणाऱ्या भक्ताला सेवेची गोडी लागली पाहिजे. सेवा सूचित केल्यावर
भक्ताला घाम सुटता कामा नये अशी अशी जबाबदारी साधकाची आहे. कर्मविमोचन हे साधन अतिमहत्वाचे असून ते साधन असे आहे की मनुष्याने जन्म प्राप्त केला की त्याचा संबंध दोन जगांशी येतो, एक इहलोक आणि दुसरा परलोक. या जन्मामध्ये जे तुमचं काय चाललंय येत आहे ते गत जन्मातलं इकडे प्रवाहित होत आहे. ह्या जन्मात तुम्ही अजून करायचं आहे. मग म्हणतो ह्या मी कोणाचं काय वाईट केलंय मला काय. अरे पण गत जन्म केलंय ते कुठे जाणार. ते जसं गत जन्मातलं चुकीचं केलं हे आत्ता भोगायला लागलंय तसं ह्या जन्मात चुकीचं न करता म्हणजे पुढे भोगायला लागणार नाही आहे म्हणून गुरुचे पाय धरून काय आचरण करायचं ते शिकायचं आहे. समजलं ना. जन्म घेण्यापूर्वी आत्मा व कर्म ना एवढंच असतं ते परलोकात. कर्म चांगलं केलं असेल वास असेल त्यात तर आपण सहज जितका वास जास्त म्हणजे परमेश्वराचा वासना म्हटलं नाही आहे मी वासना म्हटलं नाही वास तेवढं मेल्यानंतर आत्म्याचं ऊर्जोगतीने वर जायची काय असतं वर जातं हलका येतो. पण तुमच्या वासना जर जास्त असतील तर त्या त्याला खाली खेचतात म्हणून जीव गेल्यानंतर लोएस्ट अवस्थेला जातो आणि जर वास असेल तर हायेस्ट अवस्थेला जातो सध्याला. समजतं का नाही समजा. हे बघा तो वर जातोय या वासना त्याला खाली ओढतात. एक वर फोर्स आणि याचा रिझल्टंट येणार ना. याचा जर फोर्स जास्त असेल तर हा वाकणार की नाही असा वाकून इथं गेला तर या पिशाची होईल आणि न वाकता ज्यांचा कुजलेल्याचा त्यांचा टाळूतून प्राण जातो. जिथून प्राण धारण झालाय तिथूनच जायला पाहिजे त्याला योगी म्हणतात. आणि याला काय म्हटलं भोगी. संक्रांतीची भोगी नव्हे खायची. म्हणून कर्म कसं करायचं वास राहील असं वासना नाही थोडक्यात समाधीने असायला पाहिजे. उंदी लाडू आणले आज सकाळी खायचे दुपारी खायचे रात्री खायचे फ्रीज फ्रीज देखायला आहे ना त्याच्या ठेवून 8 दिवस खायचे म्हणजे मेल्यानंतर मग काय खात होते बुंदीचे लाडू खातो कोण बडगी नाव कोणाचं हे असं सगळं चाललेलं आहे आणि ह्याच्यातनं ते मुक्त करणार कधी मुक्त करणार वर्षानुवर्ष. जन्म घेण्यापूर्वी आत्मा व कर्म हे परलोकात असते व अशा वेळी दोन अवस्थांचा विचार करून जन्म प्राप्त होतो. आता जन्म कर्म हे हे कार्य करत आहे आत्म्याला अस्तित्व असायला पाहिजे ना. नुसतं आत्मा म्हणजे हवा आहे त्याला ते कर्म फेडता येणार नाही. मग कोण पाहिजे जन्म घेण्यासाठी देह पाहिजे म्हणजे कोण आलं आई वडील. आई वडील म्हणजे मातृपित. आता आपण जन्माला येण्यापूर्वी 2 मुली आणि 3 मुलं झालेली आहेत ऑलरेडी म्हणजे ते कोण काय झाले भाऊ बंद इतरेजन आईची वडील आईची बहीण मावशी वडिलांचे भाऊ काका म्हणजे तो वंशवृक्ष आपोआप वाढलेला इतरे जन आणि ज्या घराण्यात तुम्ही जन्मला येता त्यांचा देव आधी. फार इंटरेस्टिंग आहे. आता हे नको इन्व्हायटेड गेस्ट आहेत नको अनइन्व्हायटेड म्हणजे काय तुमच्या कर्मपरत्वे तुम्हाला 1000 रुपये पगार आहे आणि तुमची गावाबाहेर एक पडीक जमीन आहे काही उत्पन्न येत नाही पण त्याला टॅक्स म्युन्सिपालिटीचा टॅक्स भरावा लागतो म्हणजे ह्या 1000 रुपयातले कमी होतात ना ह्याच्यातले 200 रुपये कमी झाले म्हणजे तेवढे तुम्हाला संसाराला कमी पडले. तसं हे 2 ऋणांबंध ह्या पडीक जमिनीसारखे आहेत त्याचा उपयोग नाही त्रास होतो आहे म्हणून गुरुंनी तुम्हाला प्रतिमा देऊन अमावासेला आणि पौर्णिमेला अनुष्ठान लावायला सांगितलं आणि ह्याचं रूपांतर कर्मात केलं आणि ते कर्म ह्याला जोडून दिलं म्हणजे काय याच्यातून
त्या पडीक जमिनीमध्ये माती घालून टायटर घालून काहीतरी पीक आलं आणि महिन्याला 500 रुपये त्यातलं इन्कम व्हायला लागलं, म्हणजे ह्याच्यात ॲड झालं की नाही. आता आज कमतरता गेली आणि 500 रुपये जास्त झाल्यामुळे पहिल्यापेक्षा संसार सुखाचा झाला की नाही. म्हणून प्रतिमा दिल्या आहेत आणि अमावस्या पौर्णिमेचं अनुष्ठान सांगितलं, सगळं माहिती पाहिजे. म्हणजे आस्थे मी लावायचं उगीच पलीकडे करायचं. पाणी घ्यावं पण तरी नवरा घालवतोय पाणी पाणी विचारते सगळं विचार नंतर काय पाहिजे. तर इतकं जटिल शब्द वापरला होता मी पहिल्या दिवशी इतकं जटिल जीवन आहे. गुरु नाही केला तर ह्याचं बाहेर मिळणं शक्यच नाही. वर्षानुवर्ष काय आहे, लाखो वर्ष जन्मलेचं भोगायचं मरायचं, जन्मलेचं भोगायचं मरायचं, याच्यामध्येच आयुष्य जात. म्हणून गुरुजी बाहेर करायचे बाहेर ते काय सांगतात तेवढं ऐकायचं. पहिल जन्म घेण्यापूर्वी आत्मा व कर्म हे परलोकात असते व अशा वेळी दोन अवस्थांचा विचार करून जन्म प्राप्त होतो. पहिल्या अवस्थेमध्ये जन्म घेण्याची प्रवृत्ती आत्म्याला व्हावी लागते, म्हणजे इच्छा परत्वे. जन्माला इच्छा परत्वे कशाकडे येतच आत्मा आधी येतो आणि ते जे कर्म आहे ते संपून परमात्म्याशी एकरूप व्हायचं हा उद्देश असतो. म्हणून हे जीवन सरळ व्यतीत होतं. पण वासनेपर्यंत जेव्हा आत्म्याला जन्म घ्यायला भाग पाडणे त्यावेळेला पहिल्यांदा कर्म आणि मग आत्मा, हे जीवन कधीही सरळ व्यतीत होत नाही. म्हणून गुरु तुम्हाला विमोचन हे करून ह्याचं हे जे अंगड आहे ती वाचनापर्यंत त्याचं रूपांतर इच्छापर्यंत करतात आणि मग जीवन ईश्वरमय. म्हणून प्राप्त परिस्थितीमध्ये समाधानी राहायचं, समोर हे वाढतील ते खायचं, मला हीच भाजी नको, मला तीच नको, आम्ही 5 जणांनी 5 नाटकं करायची, वेळेवर जेवायला यायचंच नाही, काहीतरी करायचं. त्याचं ह्याचं नुकसान कोणाचं होत आहे, त्याचं नुकसान कोणाचं होत आहे. हां, तुम्ही असं विचार करत शिका आता आणि एका लेवलमध्ये लायला शिका. कोरोनामध्ये तेच शिकायचे देवण देव कंटाळा की आम्हाला ह्यानं असं बरोबर केलं पाहिजे याचा एक सेकंदामध्ये सगळे झाडून एका लेवलमध्ये आले. नाही करत करत बैठक करत शिकलं पाहिजे. अति झालं होतं तुम्ही बघा, हा सगळे बेफॉर्म झाले होते. कुठंतरी ह्याला एक धरबंद पाहिजेच होता, त्याशिवाय कंट्रोल करणं शक्य नाही. समजावून सांगण्याचं सगळं झालं, अण्णा अपाय माड याला एक गुन्हा नाही लागतं बडगी तोच बेकारत. पहिल्या अवस्थेमध्ये जन्म घेण्याची प्रवृत्ती इच्छा होती, आत्म्याला भावी लागते, आत्मा आणि कर्म. व दुसऱ्या अवस्थेमध्ये गतकर्माच्या वासनेमुळे जन्म घेण्याची इच्छा होते. पहिली अवस्था ही आत्म्याला प्रवृत्ती होण्याने होते. त्यामध्ये त्याचा हेतू असा असतो की पूर्व जन्मात आपल्या हातून घडलेल्या चांगल्या वाईट कर्मानुसार या बंधनातून आपली सुटका व्हावी. ती सुटका जन्म घेतल्याशिवाय कोणालाही प्राप्त करून घेता येत नाही. दुसरी अवस्था गतजन्मात घडलेल्या इच्छा वासनेमुळे मरणोत्तर जीवनात काही इच्छा वासना यांचा भोग अपूर्ण राहिला असेल तर आत्म्याची जन्म घेण्याची सहज प्रवृत्ती नसूनही कर्म हे त्याला वासनेमुळे जन्म घेण्यास भाग पडतो. एखादी गोष्ट करायला भाग पाडली म्हणजे काय करतो, पण आत काय ठेवतो भावना बघून घेतो. थांब तुला वेळ आली की तुला बरोबर बघ. म्हणून वाचने परत नको. हा पहिल्या सेमिनारचा विषय आहे हा, वाचने परत वेळ इच्छा परत जाईल मग
तीन प्रकारचे जन्म, कर्मपरत्वे, कार्यपरत्वे आणि कारणपरत्वे. इच्छा वासना यांचा भोग अपूर्ण राहिला असेल तर आत्म्याची जन्म घेण्याची सहज प्रवृत्ती नसूनही कर्म हे त्याला वासनेमुळे जन्म घेण्यास भाग पाडते. भाग पाडणे म्हणजे वासने पडतोय. जेव्हा आत्म्यास परलोकातून इहलोकात यावे लागते तेव्हा तीन ऋणानुबंधांचा हितसंबंध त्याला जोडावा लागतो. हे तीन ऋणानुबंध त्याला जोडल्याशिवाय जन्माचे कार्य कर्म म्हणून करता येत नाही. ते सांगितलं माता पितृ इतरजन आणि देवाली. यातील पहिला संबंध माता पित्याशी जोडावा लागतो कारण जन्म प्राप्तीसाठी मातृ पितृ हे माध्यम आवश्यक असते. ही देहाची धारणा म्हणजे काया वाचा मन किंवा पिंड याची धारणा होत असता जे संस्कार होतील त्यावर कर्माचे कार्य अवलंबून असते. म्हणून संस्कार जेवण करण्यात संस्कार आहे सगळे. रात्री चौरून नवऱ्याने आणून भेळ घालायला घालणं ती वासना झाली आणि सर्वांच्या पुढे रांगोळी काढून डोळा जेवण करणं ती इच्छा झाली. ते करत नाही आपण. नंतर पहिल्या महिन्यात उलट्या होतात त्या बंद करायच्या नाही आहेत. प्रत्येक संस्काराला महत्व आहे. संस्कार हे संस्कार सगळे आपण विसरल्यामुळे आपल्या वाट्याला दुःख आलंय. त्यावेळी होत असलेल्या संस्कारांचा किंवा इच्छा वासनांचा ठसा त्या पिंडावर असतो. पिंडावर अशा जन्माची धारणा ही मातृपितृ ऋणानुबंधातून जोडली गेल्यानंतर बरेच बघा आम्ही बघितलंय केंद्रावर बायकोच्या डोक्यात असतं मुलगा व्हा म्हणून नवऱ्याच्या डोक्यात असतं मुलगी व्हावी मग ते तिसऱ्या दोन्हीच्या मधलं काय करत होतं. म्हणजे हसण्यासारखे नाही तो हा एक माड्या याचा नवनाथ नाव सुद्धा लक्षात आहे. म्हणजे मुलगी म्हणाला काय बरं हेच हा म्हटलं खरं सांगायचं कारण पहिली मुलगी झाली होती नाही पहिला मुलगा पहिली मुलगी झाली होती आणि दुसरं मुलगा व्हावा असं वाटत होतं पण मुलगी झाली हे सगळं बिघडलं. कोण म्हटलं तुम्ही म्हणतात तसं वाटत होतं म्हणून असं झालंय. आता काय व्हायचं ते देवाची इच्छेने होऊ दे की निराकरण सांगितल्यानंतर ते व्यवस्थित करावं लागते. प्रत्येक ठिकाणी आपली बुद्धी आहे ना ती घालायचीच. जे होत आहे ते माझ्याकडे आता देवाचा हिशोब कसा असतो. इकडे 50 मुली झाल्या तर इकडे 50 मुलं होऊन हे जगाचं कार्य झाला. आता प्रत्येक जण ऊट सूट म्हणतो मला मुलगा पाहिजे म्हणून मुली झाल्या ते आभर्षण करून टाकतो. मग हे 50 यांचे तुमच्या कुलाचे काय कुलाचा देवा लागायचं कसा कळते ना. मी काय म्हणत नाही आता काय परिस्थिती आली आहे. 1000 मुलांच्या मागे 600 मुली आहेत. काही दिवसांनी तुम्ही असंच चालू ठेवलं तर 1000च्या मागे 100 मुली आहेत. मग काय होईल बघतोय ना आपण. हे म्हणजे देव तुम्ही नेचरच्या अगेन्स्ट जायला लागला की त्याला दुष्परिणाम तुम्ही भोगायलाच पाहिजे. म्हणून अगेन्स्ट नेचर जायचं नाही. नेचरच्या बरोबर जायचं. जे चाललंय माझं ते माझ्या माझ्या करताय म्हणून प्राप्त परिस्थितीमध्ये समाधानी राहायचं. अशा जन्माची धारणा ही मातृपितृ ऋणानुबंधातून जोडली गेल्यानंतर इह जगतात जन्म देणाऱ्या या माता पित्यांचे जे आप्त स्वकीय यांचा संबंध आपोआप किंवा न कळत व इच्छा नसून सुद्धा जोडला जातो. आपत्तीत घालणारे आप्त आणि गोत्यात घालणारे गोत आप्त गोत हो की नाही. खरं सांगा उगीच माझ्याकडे बघून सांगू नका. काय सगळ्यांच्या भीड भीड भिडे भिडे पोट वाढे म्हण सगळ्यांच्या भिडा राहता राहता मनुष्य नाकी नऊ येतात. जावई बोला आले की काय आमचं गणेश म्हणतो जावई म्हणून गेलं की आमचा सातारा काय मला देतच नाही म्हणत मला काय सांगायचंय. म्हणजे हे आपण आत आणि होत हे जोडलेले काही कामाचे नाही. कोणाची नातं जोडलेलं गुरुजी नातं जोडलेलं एकच कामाला ते सोलापूरचे महाराज होते ना काय नाव त्यांचं ते सांगायचे आपण अंबुराव महाराज सांगायचे.
बरोबर आपत्ती ठरणारे आप्त गोत्यात राहणारे भूत या इकडे जनांचा संबंध जन्म प्राप्तीवेळी जीवाच्या झालेला काही हित संबंध तोडीत नसून जीव घेण्यासाठी यांची उपस्थिती अनावश्यक म्हणजे न मागता आपल्या कर्मामध्ये समावेश म्हणून होते. पूर्व कर्म हे काया वाचा मनाने घडलेले असते. त्या कर्माला जबाबदार एक आत्मा किंवा कर्म हे असते व इह जन्मामध्ये या दोघांची उपस्थिती आवश्यक असते. कर्म आणि आत्मा. परंतु जे दोन ऋणानुबंध मातृपितृ व इतरे जन हे जन्म प्राप्तीचे वेळी जोडले जातात त्यांचा कर्म म्हणून आपल्या कर्मवलयात समावेश होत नाही. कर्मवलयात धर्म म्हणून समावेश होत नाही म्हणून मगाशी सांगितलं की अमावास्येचं पौर्णिमेचं अनुष्ठान लावल्यावर त्या दोन ऋणानुबंधाचं कर्मात्र रूपांतर होऊन तुम्हाला जोडून दिलं जातं. कर्म केव्हा पण कमी पडत नाही म्हणजे काय. आता बघा एखादा माणसाला ऍक्सिडेंट होतो समजा रस्त्यावर त्याला उचलून बाकीचे लोक घेऊन जातात हॉस्पिटलमध्ये दरवाज्यातून आत आता ऍडमिट करायचे त्या दरवाज्यात मरतो तेवढं कर्म कमी पडतो. म्हणून मनात येईल ती गोष्ट करायची नाही मनात येईल ती गोष्ट कमी आणली की कर्म खर्ची पडतं. तुम्ही थांबलात तर ते कर्म वाचतं आणि तुम्हाला जे एक्सपेक्टेड आहे ते सुद्धा मिळतं. समजलं काय काय समजलं. मनात आलं की लगेच जाऊन ती गोष्ट आणायची नाही थांबायचं थोडे दिवस नंतर ती गोष्ट पण मिळती आणि कर्म पण वाचतं. आणि मग असं जर ऍक्सिडेंटमध्ये आपण आलो तर दरवाज्यात मराठी पाळी येणार नाही आत आणून कॉटवर घालून इला जाऊन आपण जिवंत असं कर्म म्हणून वाचवायचं. मनात आलेली गोष्ट लगेच कर्म मोकळी व्हायची. पूर्व कर्म हे काया वाचा मनाने घडलेले असते त्या कर्माला जबाबदार एक आत्मा किंवा कर्म हे असते व इह जन्मामध्ये या दोघांची उपस्थिती आवश्यक असते. परंतु जे दोन ऋणानुबंध मातृपितृ व इतरेजन हे जन्मप्राप्तीचे वेळी जोडले जातात त्यांचा कर्म म्हणून आपल्या कर्मवलयात समावेश होत नाही. त्यामुळे जन्म हा कर्मानुसार व्यतीत होत असता या ऋणानुबंधांचा अडथळा ते कर्म या अवस्थेत नसल्याने होत असतो. म्हणून मी सांगितलं होतं हजार रुपये पगार आहे पण 20,000 टॅक्स म्हणजे नेहमी कमतरता पडती आहे. पण प्रतिमांचं अनुष्ठान लागल्यावर 1,000 रुपये ॲडिशन किती झाले 500 रुपये म्हणजे पहिल्यांदा 200 रुपये पडत होती त्या 300 अधिक रुपये पडल्यामुळे आपलं जीवन ते सुरळीत होतं. म्हणून अमावास्या पौर्णिमेला अनुष्ठान लावायचं. त्यामुळे जन्म हा कर्मानुसार व्यतीत होत असता या ऋणानुबंधांचा अडथळा जे कर्म या अवस्थेत नसल्याने होत असतो व या ऋणानुबंधांची जीवनात मदत होण्याऐवजी अडथळा निर्माण होतो. कर्मामध्ये तरतूद असून सुद्धा व आत्म्याला आपली सुटका करून घेण्या इतके कर्म असून सुद्धा ह्या अगतिक ऋणानुबंधामुळे मोहाला बळी पडावे लागते. या दोन ऋणानुबंधांचा हितसंबंध कर्म म्हणून आल्याशिवाय त्याचा लाभ घेता येत नाही. हा लाभ होण्यासाठी देवादिक यांचा ऋणानुबंध जीवनात जोडला गेला आहे. ह्या ऋणानुबंधात आपल्या घराण्याच्या ज्या कुलदेवदेवता आहेत त्यांची उपासना ही पूर्वापार पद्धतीने केली असता त्या सेवेचा लाभ हे दोन ऋणानुबंध जे निमित्त म्हणून आले आहेत त्यांचे रूपांतर कर्मात व्हावे अशी तरतूद कुलाचार व कुलधर्म यांच्यात केलेली आहे. काल सांगितलं ना मी सगळं कुलधर्म कुलाचार कुलोपासना म्हणजे काय ते पण केली होती का ते जर केलं असतं तर त्याचं कर्मात रूपांतरून आपल्याला मिळालं असतं. पण आमचे देव मोठ्याच्या घरी म्हणून सांगतो आपण म्हणून ते केलं नाही म्हणून आलं म्हणून गुरुंना प्रतिमा तयार करून देऊन तुम्हाला अंबाच्या पौर्णिमेला अनुष्ठान लावायला लावलं. बोललं बरोबर कळलं काय कामकाजाला बसतात तिथे हे सगळं डोक्यात पाहिजे. त्यांनी प्रश्न सांगितल्याबरोबर त्याचे लिंक कुठे आहे ते सगळं समजतं. म्हणून तुम्हाला फार खोलत फिरायचं जरूर नाही त्याला गुरुकृपा जोडून दिली की हे जे सगळ्या भानकडे आहेत त्या सगळ्या निवारण होतात. समजलं. या कुलाचारात कुलस्वामी व कुलस्वामिनी असे दोन देव आहेत. कुलदेवी हिचे कार्य
आपल्या जीवनात आईचा ऋणानुबंध जोडण्यासाठी कारणीभूत होतो व कुलस्वामीचा ऋणानुबंध पित्यासाठी कारणीभूत होतो. अशी ही योजना शास्त्राने मनुष्य जन्माला येण्यापूर्वी केलेली आहे. जन्माला येणारा जो कोणी मनुष्य आहे त्याला आपले जीवन कर्माने व्यतीत करावे लागते म्हणून त्याला नरजन्म असे म्हणतात. पण जर योग्य संस्काराने हा पिंड जोपासला गेला तर नराचा नारायण होणे काही अशक्य नाही. म्हणजे बघ या जिथून तुम्ही आलाय तिथं परत जायला पाहिजे नको. जिथून आंबा आलाय तिथे मूळ अवस्थेत जातो की नाही परत म्हटलं कोईतून त्याची निर्मिती झाली पुन्हा आज कोय निर्माण झाली की कार्य पूर्ण झालं मग परमात्मा अवस्थेपासून इथं आलात मग इथून परमात्मा होऊन मूळ अवस्थेत जायला पाहिजे नको जातो का जातो का. हां मग कुठे जातो म्हणून त्याला विचार पडला की म्हणून पहिल्यांदा आलं की जीवन ईश्वरमय करणं हा प्रधान हेतू. ज्या ईश्वरापासून आलो ते तसं जीवन ईश्वरमय करायचं आहे ही जेव्हा डोक्यात बसेल त्या दृष्टीने मनुष्यपर्यंत मग इथं आलं की बघितलं की काय ते इथं ईर्ष्या चालू होतात. हा कुठल्या गाडीतून फिरतोय माझी साधी आहे होंडा गाडी आहे याची कुठली ती हत्ती सर हां तसली पाहिजे. अरे मग तुझी गाडी काय ती वाईट आहे तू जायचं काम करते ना तू इथं आरशा समोर बरं याच्या सरकार का नाही ब्राह्मण सरकार देवानंतर का नाही अरे मॅडम हे विकतचं सगळं श्राद्ध घेऊन हे दिलंय त्याच्यात समाधान नाही पण नाही आहे त्याच्या मागे धावायचं गेलं काय औषधच नाही. आता वाटेल ते काय सर्जरी केली तर धर्मनिसारखा होईल का पण सर्जरी करायला पैसे पाहिजे समजतंय ना म्हणजे आणि म्हणून प्राप्त परिस्थितीमध्ये जे आहे ना ते चांगलं आहे असं म्हणायला राहायला पाहिजे. याची साक्ष म्हणून आपल्याला जन्म देते वेळी देवाने इतके उपकार केले आहेत की आपले शरीर जर निरखून पाहिले तर याचा बोध इतरांना देण्याची गरज नाही. डोक्यापासून पायापर्यंत असलेली माध्यमे की ज्यांचा उपयोग आपण अहर्निश करून घेत असतो त्यांचा वापर करीत असताना दोन दोन माध्यमे न मागता देऊन आठवणीत ठेवा. शरीराचा पारंपरिक मार्ग केला तर एक आत्मिक आहे आणि एक एक ब्रह्म आहे एक किंड आहे आणि एक ब्रह्म आहे. आठवणीत ठेवा उपयोग न करता परत पाठवू नका असा संकेतही परमेश्वराने दिला आहे. सगळी विकसित करा आणि जे कर्म ते अनुकूल पाहून इथं सगळं आहे काय नाही ते बघून परत समाधानाने वरती या. कोणी वरती जातच नाही इथून खरेदीला मुंबई गेले तिकडेच घर कोण राहिले आता का म्हणून काय सांगितलं तर मागे सिंहावलोकन करायला पाहिजे. जर ते पहिला आपण सिंह असा एकच प्राणी आहे शिकार करायला निघाला की मागे वळून बघतो पहाटेपर्यंत मी माझ्या घरी जाऊ शकतो का नाही आणि त्याला नाही असं दिसलं तर तो परत फिरतो. पण आपण सिंहासारखे नाही आहे कशासारखे आहोत ओला कसा निघाला 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 पहाटे कुठे जाईल तिथं जाईल तिथंच फर तिथंच पडणार. आचरणात आणलं पाहिजे म्हणून समजून घेतल्यावर आचरणात आलं पाहिजे नुसतंही कोणून ऐकायचं नाही समजून घ्यायचं नाही. आचरणात आल्यावरती अनुभव येतो की नाही बघा आज एक उदी दिल्यानंतर त्याला बरं वाटते का तुला इतके आश्चर्यकारक अनुभव येतात. मग म्हणजे जीवन ईश्वरमय केलंय ना पण ते टिकवायचं कशाने साधनेनी आणि तुम्हाला कोणाला कुणाला हे त्याने कमी लेखलं नाही आहे. एका झाडाची आहे आंब्याचा आकार वेगळा असू दे चव एकच असते ना. सगळेच आंबे काही राजाकडे जात नाहीत ते सगळे चांगले तुम्हाला घेऊन झाले पाहिजे असं काही नाही. एखादा भिकारी घेऊन जातो अधिकारी म्हणून आंब्याची चव बसत नाही. तसंच तुमच्या सान्निध्यात कोण येतो त्याच्याबरोबर तुम्ही सरळच मानलं पाहिजे पटतंय सगळं है ना सगळं पटत हो पण तो पण एक आपल्या शरीराचे दोन भाग असून उजवी बाजू ही ब्रह्मांड आहे व डावी बाजू ही पिंडाची आहे. या दोन पिंडांचे पोषण होण्यासाठी
अन्न नलिका व श्वास नलिका एकत्र दिले आहे. मी नेहमी सांगतो की काय देह देहाला काय पाहिजे अन्न अन्न पाणी आणि आत्म्याला वायू आकाश. पण धारण होताना तो जीव म्हणून धारण झालाय म्हणजे कमतरता आहे जीवामध्ये. काय तर जीवामध्ये काय रे अमोल जीवात्म्यामध्ये याच्यामध्ये दोनच कोश आहे खाणेपिणे आणि भटकणे. तिसरा मनोमय ॲड झाला की तीन अन्नमय प्राणमय मनोमय आणि हे पाचही जेव्हा होतात तेव्हा आत्मा होतो. म्हणून हे वायू आकाशाने हा जो वायू जीव म्हणून धारण झाला आहे त्याला विकसित होण्यासाठी साधन आहे. जीवाचं आपोआप होतं जीवात्म्याचं आत्मा झाला की तो परमात्मा होतो म्हणजे तुमचं काम झालं जीवन ईश्वरमय झालं. ते कसं झालं काय झालं नुसतं हे बघायचं तुम्ही करत गेला की हे आपोआप होत जातं. पहिल्यापेक्षा आता विचारामध्ये समाधान मानण्यामध्ये काहीतरी फरक झाला की नाही रे. हा मग तो कसा झाला की आता आहे ना ते बरं आहे असं वाटायला लागतं. पूर्वी काय असतं अजून त्यांच्याकडे लोकांच्याकडे बघायचं ह्याच्यापेक्षा भारी ह्याच्यापेक्षा भारी असं करत 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 खूप पैसे मिळवायचे आणि तो ॲप मला मिळाला की मिळाला तर लाखो करोड रुपये याचं माणसाचं झाले. इटलीमध्ये काय झालं माहिती आहे बाप आधारी होता आणि मुलं बाहेर करून बसली त्याला कोरोना झाला होता तर बाहेर जाऊन प्रार्थना करते ते बाप लवकर मरले नाही तर आम्हाला घरात आता येणार नाही. याच्यापेक्षा दुर्भाग्य काय काय मिळवलं पैसा असे ब्लॉक तिथे रिकामे पडलेत करोडो रुपयाचे ब्लॉक आहेत आज सगळं सामान आहे माणसं नाही. म्हणजे नरेंद्र मोदीला हात आपण तो मला ज्ञान आहे तर ज्ञान आहे जीव असेल तर घराचा उपयोग नाही तर जीवन नाही म्हणून सगळं ओस पडले तर घेऊन करत काय. त्या जीवाचं आत्म्यात रूपांतर करून परमेश्वर व्हायचं तिथलं सगळं उपभोगायचं आणि गुण्यागोविंदाने जायचं. गुण इथे ठेवायचे आणि गोविंद गोविंद म्हणत जायचं गुण्यागोविंदाने जायचं गुण्यागोविंदाने जायचं नुसतं ऐकतो आपण. गुण इथं काय ठेवायचे इकडे काय उपयोग नाही आहे. बाबांनी काय काय केलं